बँड व बँजोला लग्न समारंभ तसेच इतर शुभकार्यात परवानगी मिळावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले. आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष जयवंत विरकायदे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष युवकचे अमोल कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन आवळे, कामगार आघाडी तालुका अध्यक्ष दिनकर जाधव यांची उपस्थिती होती. या निवेदनाची दखल न घेतल्यास बँड व बँजोसहित कराडच्या तहसील कचेरीसमोर आंदोलन करणार असल्याची देखील माहिती यावेळी जयवंत वीरकायदे यांनी दिली आहे. आमचे नेते अशोकराव गायकवाड बापू यांच्या आदेशाचे पालन करत आज आम्ही तहसीलदार कार्यालयात कराड तहसीलदारांना निवेदन देत आहे की शासनाने लग्न कार्यासाठी 200 माणसांची अटी घालून परवानगी दिलेली आहे, परंतु बँड व बँजो यांनाही शासनाने परवानगी द्यावी हे आमचे निवेदनाद्वारे मागणी आहे. सदर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे, अन्यथा आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर बँड व बँजो वाजवून आंदोलन केले जाईल. ते आदरणीय जिल्हाध्यक्ष अशोकरावजी गायकवाड बापू यांच्या आदेशाने आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहे. कोरोना काळामध्ये गेले 2 वर्ष झालं, बँड व बँजो हा व्यवसाय बंद झाल्यामुळं त्या लोकांच्या पोटाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. तरी आता शासनानं लग्न कार्यासाठी 100 ते 200 लोकांची परमिशन दिली आहे, त्यामुळे त्या कार्यास व शुभ कार्यास शासनानं बँड व बँजोला परवानगी द्यावी, परवानगी देऊन तो रोजगार सुरू करावा, अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर बँड व बँजो वाजवून आम्ही आंदोलन करेल.